शांतता कमिटीची मीटिंग दरवेळेला होत असते. जुन्नर शहरामध्ये शांतता प्रस्थापित होईल याच्यासाठी हा सगळा खटाटोप असतो. जुन्नर शहरामध्ये आणि शहरामध्ये म्हणण्यापेक्षा तालुक्यामध्ये सगळे जाती धर्माचे जे कार्यक्रम आहेत ते अतिशय गुणगोविंदाने अतिशय आनंदाने होत असतात. कधीतरी काहीतरी झालं होतं त्याच्यावरून थोडंसं गालबोट लागलेलं, परंतु मला नाही आठवत की नंतर कधी असं काय कुठली गोष्ट झाली आणि त्याच्यावरून काही जुन्नर शहरामध्ये वादंग झाला किंवा कुठल्या प्रकारचा जातीवाद झाला किंवा कुठल्या प्रकारचा प्रक्षोभ झाला. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु आज मला या मीटिंगच्या निमित्ताने खरं तर काही पोलीस पाटलांचे आणि बऱ्याच जणांचे असे सत्कार ठेवले. खरं तर पोलिसांनी सामान्य माणसाच्या पाठीवर थाप मारल्यानंतर एक वेगळा आनंद त्या माणसांच्या मनामध्ये किंवा त्या यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग पोलीस आपल्याला आपलेसे वाटतात. जुन्नर शहरामध्ये किंवा आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो आपली एखादी तक्रार असेल किंवा काय असेल, आता दीपेश परदेशींनी अगदी योग्य मुद्दा मांडला की नगरसेवक किंवा जो लोकप्रतिनिधी असेल किंवा जो एक कार्यकर्ता असेल किंवा जो समाजाचं काम करतोय त्याला लोकप्रतिनिधीच पाहिजे असं का नाही, पण तो एका समूहाचं काम करतोय त्या तो माणूस आणि पोलीस आणि माणसं यांच्यातला तो दुवा असतो, जनतेमधला आणि पोलिसांमधला तो एक दुवा असतो आणि तो दुवा मग समजा काही झालं तरी त्यांना पोलीस स्टेशनशी संपर्कात यावं लागतं की बाबा आमच्या असं असं माणसाचं असं असं काम आहे. खरं तर सगळे आपण काय शहाणे नसतो, आता माझ्यासाठी तर काय अगदी मला काही कळतच नाही, पण ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस समोरच्या अधिकाऱ्याची किंवा समोरच्या माणसाची आपण एकच अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याशी गोडीत बोलावं आणि समजावून सांगावं. कारण आपण जे असतो आपल्याला कळत नसतं, आपण कदाचित एखादी गोष्ट बोलून जातो, परंतु आपण तेवढी अपेक्षा कारण आपल्याला ज्ञानच कमी असतं म्हणून आपण डायरेक्टली अशाने असं आहे असं झालं पाहिजे कसं झालं पाहिजे असं आपण एक त्यांच्याकडनं प्रेमाच्या अपेक्षेने ती गोष्ट आपण हे करीत असतो, पण तो रिस्पॉन्स आपल्याला भेटत नाही आणि मग आपल्याला भीती वाटते की आपण पोलीस स्टेशनला जायचं की नाही जायचं. समजा मी माझ्या वॉर्डमध्ये काम करते, माझ्या वॉर्डमध्ये एखाद्या महिलेवर एखादा अत्याचार झाला तर मग मी विचार करते की तिथं जाऊन जर आपल्याला वागणूक नीट भेटत नसेल तर आपण कसं जायचं आणि मग जनतेला न्याय कसा मिळणार. ही एक भावना जुन्नर शहरांच्या जुन्नर वासियांच्या मनामध्ये निर्माण झाली. खरं तर ह्या इथल्या सगळ्यांचं हे मत, हे माझ्या एकटीचं मत नाही, मी आल्यानंतर जरा थोडंसं हे झालं आणि म्हणून हे खरं बोलावं वाटलं. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर नक्कीच मला क्षमा करा, परंतु जे वास्तव आहे ते खरं तर निदर्शनात आणूनही दिलं पाहिजे, ते लोकांना कळायला पण पाहिजे आणि म्हणून बोलते साहेब आमच्या जुन्नर शहरामध्ये अतिशय सगळे कार्यक्रम, गणपती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, गीत असेल, सगळ्या जाती धर्माचे कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडतात. तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात आणि बाकीच्यांचे ज्यांचे ज्यांचे सत्कार करायचे त्यांचे सत्कार करतायत, ती एक मोठी आनंदाची बाब आहे. एवढं बोलते थांबते. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.